आणि आता न्यूज 18 लोकमत विशेषला सुरुवात करूयात। मे महिन्यात शरद पवारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, मात्र त्यांच्या राजीनाम्याचं कारण जवळपास 5 महिन्यानंतर समोर आले। खासदार सुप्रिया सुळेंनी याविषयी एक गौप्यस्फोट केलाय, पाहूयात। शरद पवार यांनी का दिला होता राजीनामा? शरद पवारांनी कुणामुळे दिला होता राजीनामा? त्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट। आदरणीय पवार साहेब दुखावले गेले आणि त्यांनी तो राजीनामा दिला। तारीख 2 मे 2023। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याच दिवशी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आला होता। पवारांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती। त्यांच्या राजीनाम्याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते। पावणे 4 वाजले, मी पण उपाशी आणि तुम्ही पण उपाशी आहात। मात्र त्यामागचं खरं कारण आज 163 दिवसांनी समोर आलंय। शरद पवारांनी नाराज होऊन राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। आदरणीय पवार साहेबांनी राजीनामा जो दिला तो त्यांना द्यायचाच नव्हता, पण ह्या सगळ्यांचा जो आग्रह होता बीजेपी बीजेपी बीजेपी, तेव्हा आदरणीय पवार साहेब दुखावले गेले आणि त्यांनी तो राजीनामा दिला। खरं तर शरद पवारांच्या राजीनाम्यावरून बरंच राजकारण रंगलं होतं। लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी अचानकपणे पक्षाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती, त्यामुळे सगळेच आवाक झाले होते। पवारांनी अध्यक्षपद सोडू नये असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धरला होता। पुढचे 3 दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर समोर ठाण मांडून बसले होते, तर पक्षातील तरुण नेतृत्वाला संधी देण्यासाठी आपण राजीनामा दिल्याचं पवारांनी त्यावेळी सांगितलं होतं। पण आता सुप्रिया सुळेंच्या गौप्यस्फोटामुळे पवारांच्या राजीनाम्यामागचं कारण समोर आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर शरद पवारांनी ही सूचक प्रतिक्रिया दिली आहे। भाजपवर जायला आमची संमती नव्हती, म्हणजे भुजबळांनी सुद्धा काल त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की भाजपवर जायचं नाही। शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय 15 दिवस आधीच घेतला होता असा दावा छगन भुजबळांनी नुकताच केलाय, त्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलंय। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर आता दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। भुजबळांच्या दाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।